ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, आपण पाहतायत न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या जिल्ह्याची खबरबात मध्ये पाहूया. न्यूज 24 सह्याद्री कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांच्या हस्ते आज श्री गणेशाची आरती संपन्न झाली. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलंय. कोरोना संकट लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना देखील गणराया चरणी केली आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस दल आणि विशेषतः शहराचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन 25 स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने लॉकडाऊनच्या काळात 7 लाखांहून अधिक अन्न पाकिटांचे वाटप करत नागरिकांना सर्वतोपरी मदत केली आहे. या कार्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत ट्विट करत संदीप मिटके आणि त्यांच्या टीमचं कौतुक केलं आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील अधिकृत अशोकनगर पोलीस चौकी ही हरेगाव फाटा येथे पळवल्या प्रकरणी मागील महिन्यांपासून वाद सुरू होता. त्यामुळे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी प्रत्यक्ष ग्रामस्थांशी संवाद साधून अशोकनगरची चौकी ही अशोकनगरलाच असल्याचा खुलासा केला आहे. अकोले तालुक्यातील राजूर ते चितळवेढे रोड येथे गावठी हातबट्टी दारू तिघांनी जवळ बाळगल्या प्रकरणी राजूर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय. आरोपींकडून 160 लिटर हातबट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगवेगळे 2 गुन्हे दाखल केलेत तर तिघांना जेरबंद केलं आहे. अहमदनगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 516 चौपदरीकरणाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यात करण्यात आलेल्या भूसंपादनासाठी केंद्र सरकारकडून 50 कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात भूसंपादन अधिकारी यांनी वर्ग केला असल्याची माहिती खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून 50 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे डॉ विखे पाटील म्हणालेत. जिल्ह्याची खबरबात मध्ये अन्य महत्त्वपूर्ण बातम्यांचा ओघ सुरूच आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत, पाहुयात पुढची खबरबात. राज्यातील मंदिरांची दारे उघडावीत या मागणीसाठी आयोजित केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कार्यकर्त्यांनी गावातील मंदिरांसमोरच घंटानाद करावा असे आवाहन माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती, भाविकांनी, व्यावसायिकांनी सातत्याने मागणी करूनही सरकार निर्णय घेत नाही हे दुर्दैव असल्याचं देखील ते म्हणालेत. जामखेड तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 500 उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 5 महिन्यांमध्ये 13 जणांचा कोरोनाने बळी गेलाय तर आतापर्यंत 294 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतलेत. सध्या ऍक्टिव्ह केसेस तालुक्यामध्ये 121 आहेत. नेवासा तालुक्यातील सोनई शिंगणापूर या रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण आणि विनापरवानगी नियमबाह्य बांधकाम त्वरित काढण्याच्या नोटिसा राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता नगर विभागाने रस्त्यावरील दुकानदारांना दिल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता अतिक्रमण मुक्त होणार आहे. मध्यापासून दोन्ही बाजूने 14 मीटर असा संपूर्ण 28 मीटरचा रस्ता होणार आहे. आदिवासी असल्याचा खोटा दाखला मिळवून आदिवासींच्या जमिनी घेणाऱ्या माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या पत्नीचा आदिवासी जातीचा दाखला रद्द न झाल्यास आणि आदिवासींच्या जमिनी परत न मिळाल्यास रायगड जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गावकऱ्यांसह 2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर आत्मदहन करू असा इशारा आदिवासी नेते अशोक भांगरे यांनी दिलाय. यावर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. सध्या याबाबत बोलले हा न्यायालयाचा अवमान ठरेल असं मधुकर पिचड म्हणालेत. लंपी स्किन डिसीज या नव्या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव नेवासा तालुक्यातील जनावरांना झालाय. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झालाय. त्यामुळेच सुमारे 3,500 जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे.
तालुक्यातील गोधेगाव येथे काही जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे आढळली आहेत। पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी या भागामध्ये जनावरांची पाहणी केली आहे। गोधेगावमध्ये 1115 जनावरांचे लसीकरण होणार आहे। शेतकऱ्यांनीही आपल्या पशुधनावर लक्ष ठेवून लक्षणे आढळल्यास तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवावे असे आवाहन करण्यात आले। महाराष्ट्रात सर्वपक्षीय नेत्यांनी दूध उत्पादकांचे नाव सांगून सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचे काम सुरू केले आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांना कसलाही फायदा नाही, सर्व फायदा दूध खरेदी सहकारी संस्था असणाऱ्या पुढाऱ्यांना होत आहे। त्यासाठी सरकारने 5 रुपये लिटर मागे अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जामखेड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं। दूध खरेदी करून आता दुधाचे भाव वाढत नाहीत, त्याऐवजी शेतकऱ्याच्या खात्यावर थेट 5 रुपये अनुदान जमा करा, म्हणजेच खऱ्या अर्थानं दूध उत्पादकांना दिलासा मिळेल। आता सरकार जेवढे पैसे खर्च करते तेवढेच पैसे दूध उत्पादकाच्या खात्यावर थेट जमा करायचं ठरवलं, तरी प्रति लिटर 5 रुपये बसतात आणि त्या पद्धतीनं दूध उत्पादकांचं समाधान सुद्धा होतं। राज्यामध्ये जवळपास 46 लाख दूध उत्पादक कुटुंब आज दुधाच्या धंद्यावर अवलंबून आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळेल। परंतु 2 दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुन्हा 2 महिन्यासाठी दररोज 10 लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे पुन्हा एकदा पुढचे 2 महिने सरकारच्या तिजोरीवर दरोडा पडणार आहे, पण त्याचा लाभ मात्र दूध उत्पादकांना होणार नाही। या बातमीपत्रासह जिल्ह्याची खबर बातमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।